मराठवाड्यातील 185 प्राचीन वास्तूंचा पुरातत्व विभागाच्या संरक्षित यादीत समावेश करण्यात आला आहे। या प्राचीन स्थळांची अत्यंत दुरावस्था झाली असून या प्राचीन स्थळांचे संरक्षण संवर्धन जतन आणि स्वच्छता करण्यात यावी याबाबतचे निवेदन विभागीय आयुक्तांना दिले असल्याची माहिती मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समितीच्या वतीने झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली आहे। स्वामी रामतीर्थ संशोधन संस्थेच्या अंतर्गत हे काम आम्ही करणार आहोत। मराठवाड्यामध्ये जे जे लोक व्यक्ती संस्था संघटना स्थानिक पातळीवरती लोक प्राचीन वास्तूंच्या संवर्धनासाठी काम करत आहेत आधीच काम करत आहेत त्यांना जोडून घेण्यासाठीचा हा उपक्रम आहे। मराठवाड्यामध्ये राज्य संरक्षित स्मारकाच्या यादीमध्ये 185 स्थळं आहेत। म्हणजे अजिंठा वेरूळसारखे जागतिक वारसा केंद्र आहेत ते वेगळे, त्याच्यानंतर केंद्रीय पुरातत्व खात्याकडे असलेली स्थळं वेगळी, याच्याशिवाय राज्य संरक्षित स्मारकं 185 आहेत आणि याच्याशिवाय अजून किमान हजारो तरी अशी स्थळं आहेत की ज्या ठिकाणी सुंदर मंदिरं त्याच्यातल्या अप्रतिम अशा वा शिल्प असे आहेत आणि ह्याच्यातले काही चोरी केल्या गेल्याची उदाहरणं आहेत की ज्यांची किंमत करोडो रुपयामध्ये आहे किंवा काही जणांची किंमत पण करता येणार नाही अशी आहे। या सगळ्यांचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं, त्याची जागृती व्हावी, सर्वसामान्य लोकांना पण हे कळावं यासाठीची आमची तळमळ आहे आणि हा मंच खुला आहे। याच्यामध्ये सगळे इतिहासप्रेमी प्राचीन वास्तूप्रेमी सगळे गटातले लोक सगळ्या गावोगावचे लोक ह्यांनी सहभागी व्हावं, अभ्यास करणारे लोक विद्यापीठा पातळीवरती काम करणारे लोक या सगळ्यांनी पण ह्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं। सरकारी अधिकारी लोकप्रतिनिधी या सगळ्यांनी मिळून आपण या पूर्ण जर प्रदेशाचं जर हे पर्यटनाच्या दृष्टीनं अभ्यासकांच्या दृष्टीनं हौशी पर्यटकांच्या दृष्टीनं जर काही काम केलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात ह्याच्यामधून रोजगार पण निर्माण होऊ शकेल, इतिहासाचं जतन होईल आणि अजून काही गोष्टी नव्याने समोर येतील।